रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांचे मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळद, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोअर्स मध्ये विविध वस्त्रांवर डिस्काउंट व विविध ऑफर्स सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. खासदार संजय पाटील राष्ट्रवादीच्या तंबूत. भाजपाचे खासदार संजय पाटील हे सतत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या गाडीत असतात, तसेच ते राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा झडत आहेत. याबाबत वज्रधारीशी बोलताना पत्रकार मिलिंद पोळ काय म्हणाले ते पाहूयात. सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेले काही महिन्यापासून बरेच चढउतार आपल्याला पाहायला मिळत आहेत, बऱ्याच घडामोडी घडत आहेत. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयंतराव पाटील आणि त्याचबरोबर खासदार संजय काका पाटील यांची वाढलेली जवळी, तशी ती जवळी जिल्ह्याला नवीन नाही आहे. या जिल्ह्याने या अगोदरी संजय काका आणि जयंत पाटलांची जवळीकता अनुभवलेली आहे, परंतु गेल्या काही दिवसापासून संजय काका पाटील हे भाजपचे खासदार असून सुद्धा भाजपच्या कार्यक्रमांना कमी आणि राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांना अधिक उपस्थित राहतात अशी एक चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. जिल्ह्यामध्ये राजकारण हे बऱ्याच अंशी सोयीचं होत असतं आणि सोयीचं चाललेलं आहे असं सर्वसामान्य माणसाचा समज असला तरी सांगली जिल्ह्याचं राजकारण, त्याचबरोबर तासगाव कोटेमंगाचं राजकारण हे गेल्या काही वर्षापासून सोयीनुसार सुरू आहे असा एक दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. येणाऱ्या नगरपालिका असतील, जिल्हा परिषद पंचायत समिती असतील, त्या हिशोबानं लोकांनी काही जे नियोजन केलं आहे, जे एकमेकाच्या विरोधक कट्टर गट आहेत ते काय निर्णय घेणार आहेत, त्या अगोदर नेतेच रोज एकमेकाच्या मांडीला मांडी लावून बसत, मग विरोधक म्हणून असणारे गावागावातील कार्यकर्त्यांनी काय बोध घ्यायचा असा त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर जयंत पाटलांची राजकीय इच्छाशक्ती ही सर्वश्रुत आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्यांना जिल्ह्यावर आपली मान पक्की करायची आहे. आपल्याला आठवत असेल गेल्या काही वर्षापूर्वी सांगली महानगरपालिकेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची एकत्रीकरण करून त्यांनी युती करून जी पहिल्यांदा सांगली महानगरपालिका लढवली त्यावेळी संजय जयंत पाटलांची धोरण काय होतं हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. जयंत पाटील हे आपल्या राजकारणासाठी आणि आपल्या करेक्ट कार्यक्रमासाठी प्रसिद्ध आहेत, परंतु गेल्या काही दिवसापासून खासदार संजय काका पाटलांना बरोबर घेऊन जयंत पाटील कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार आहेत हे येणारा काळच ठरणार आहे. संजय पाटील हे भाजपाच्या कार्यक्रमात कमी आणि जयंतरावांच्या कार्यक्रमात जास्त असतात. या राजकीय साटेलोट्याची जिल्ह्यात चर्चा जोरदार होतीये. भाजपाकडे पाठ फिरवून राष्ट्रवादीच्या स्टेजवर त्यांचा वावर वाढला आहे. याबाबत प्रहार सेवक दलाचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील काय म्हणाले पाहूया. खासदार संजय पाटील आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांची अलीकडच्या काळात वाढत चाललेली जी राजकीय मैत्री आहे ती आता काही लपून राहिलेली नाही, ती पुरता जिल्हा ओळखून आहे. जिल्हाभर सर्वत्र आता तो चर्चेचा विषय झालेला आहे. मुळात सांगली जिल्ह्यातली बीजेपी नाहीच आहे, ती JJP आहे. जयंत जनता पार्टी आहे हे कुणी सांगू शकतं. स्वतः जयंत पाटलांनी त्यांच्या सुपुत्रासाठीच सांगली जिल्ह्यात स्वतःची गटबांधणी सुरू केलेली आहे हे सुद्धा आपणाला स्पष्टपणानं दिसतंय. आणि खासदार संजय पाटील यांची भाजपाच्या मुळात कुठल्याच कार्यक्रमांना फारशी उपस्थिती बघायला मिळत नाही, ते बऱ्याच कार्यक्रमांना नसतातच, पण जयंत पाटलांच्या बरोबर त्यांची अलीकडच्या काळात वाढत चाललेली जी वोटबस आहे ती काही लपून राहिलेली नाही. या दोन नेत्यांनी आता ताकाला जाऊन भांडं लपवायचा प्रयत्न करू नये, कारण सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील स्वतः खासदार संजय पाटलांच्या माध्यमातून BJP सक्रिय आहेत आणि हे आता BJP सुद्धा ओळखलं आहे. कारण काही दिवसांपूर्वीच तासगाव कवठेमंगाळ विधानसभा परिक्षेत्राच्या अध्यक्षपदी भाजपानं ज्या स्वप्नील पाटलांची निवड केली ते स्वप्नील पाटील काय खासदार संजय पाटील यांच्या संमतीनं आलेले नाहीत या ठिकाणी, तर भाजपाचे राज्याचे पहिल्या फळीतले जे नेते आहेत चंद्रकांत पाटील आणि पृथ्वीराज देशमुख या दोघांच्या माध्यमातून स्वप्नील पाटलांची निवड झालेली आहे. त्यामुळे खासदार संजय पाटील यांना भाजपानं सुद्धा आता डावलायला सुरुवात केलेली आहे. भाजपानं सांगली जिल्ह्यामध्ये एका नवीन चेहऱ्याची चाचपणीसुद्धा सुरू केलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा म्हणजे तासगाव कोटेमंगळ असेल किंवा जिल्ह्यातला बऱ्यापैकी जो भाग आहे त्या ठिकाणी जयंत पाटलांनी स्वतःची गटबांधणी सुरू केलेली आहेच आहे, पण खासदार संजय पाटील यांच्याबरोबरचे त्यांचे संबंध हे आता काही लपून राहिलेले नाहीत, ते जिल्हाभर सर्वश्रुत झालेले आहेत. खासदार संजय पाटलांचा सगळा इतिहास जर आपण राजकीय इतिहास जर तपासला तर ते एका पक्षात फारसे ठाम राहिलेले नाहीत. ते काँग्रेसमध्ये होते, राष्ट्रवादीमधून विधान परिषदेवर आमदार होते, आता ते भाजपामध्ये आहेत.
भविष्यात राष्ट्रवादीमध्ये जाणार नाहीत किंवा आणखी कुठल्या वेगळ्या पक्षात जाणार नाहीत हे कुणीही ठामपणानं सांगू शकत नाही. त्यामुळे आता पालकमंत्री जयंत पाटील आणि खासदार संजय पाटील यांचे जिल्हाभर जे कार्यकर्ते आहेत विखुरलेले, त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आता मी या गटाचा मी त्या गटाचा किंवा येऊन येऊन येणार कोण असं म्हणत आता एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा गळ्यात गळे घालून फिरणारे हे जे नेते आहेत या नेत्यांचा पर्दाफाश केला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये जी वेगळी राजकीय समीकरणं जुळणार आहेत, ज्या राजकीय घडामोडी बघायला मिळणार आहेत, त्याच्यावरून स्पष्टपणानं खासदार संजय पाटील. संजय पाटील हे आर आर पाटलांचे कट्टर प्रतिस्पर्धी होते. त्यांना काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आणत आर आर पाटील व त्यांच्यात समेट करण्यासाठी जयंत रावांची भूमिका निर्णायक होती. संजय पाटलांना विधान परिषदेवर आमदार व खासदार करण्यात ही जयंत रावांची भूमिका महत्वाचीच राहिली आहे. संजय पाटील भाजपाकडून उभे असताना जिल्ह्यातले जयंतराव पाटील समर्थक संजय पाटलांच्या पाठीशी ठामपणे उभे होते. संजय पाटील शरीराने भाजपात असल्यासारखे आहेत, बाकी ते जयंत जनता पार्टीचे आहेत. ते कुठल्याही पक्षात असले तरी खऱ्या अर्थाने जयंत जनता पार्टीचे आहेत. ते राष्ट्रवादीच्या तंबूत जाणार का, गेलेत तर कधी जाणार यांच्या चर्चा जिल्ह्यात राजकीय वर्तुळात झडत आहेत.